या भूवरी गगना तुनी आलिस का तू ग मोहिनी या हिरवड़ी वरी चालुनी दव बिंदु कलशात मानात तरंकिती निश्चल गतू निर्मल गतू कंचन गतू चंचल गतू गौड़ गौड़ गा तू परी नीलांबराती तू परी सर, मी काही दिवसांची सुट्टी घेऊन बाहेर जाऊ इच्छितो. येस येस यू मस्ट गो. मी त्यांना काळजीत आणि दुःखात नाही बघू शकत. आता त्यांची जिद्द कमी पडतीये. आता तुम्हालाच देवदूत बनून यावं लागेल आणि त्यांची मदत करावी लागेल. शांत डोक्याने विचार कर आणि समज, हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे ऍडव्हान्स. काय की असं नको व्हायला की तू खरंच रस्त्यावर येशील. सेवेसोबतच्या नात्याचा खुलासा करा मिस्टर देव. आशा ग्रुप ऑफ कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटच्या हातात एक मिडियोकर मॉडेलचा हात. आम्ही जाणू शकतो का की तुम्ही यांच्यावर इतकी मेहरबानी का करताय? पण ह्या सिनारिओ मध्ये जर पॉलिसी लॉन्च केली तर ज्या काही फ्युचर मध्ये पॉसिबिलिटीज दिसत आहेत त्याही संपतील. पण जोपर्यंत आपल्याला नवीन मार्ग सापडत नाही आपण पॉलिसी लॉन्च नाही करणार. मला माहिती आहे की सॅवी इतका मोठा विश्वासघात माझ्यासोबत नाही करू शकत. मी तिच्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम बघितलंय आणि म्हणूनच तिने हा विश्वासघात कुठल्या तरी मोठ्या दबावाखाली येऊन केलाय असं मला वाटतं. मी तुझ्या नाईलाजाचा अंदाज तर नाही लावू शकत, पण हे समजू शकतो की ह्यामागे या प्रभाकरन सोबतचं तुमचं काही पास्ट आहे. आणि मी याचा तपास लावूनच राहीन की ती गोष्ट जिला आठवून तुम्ही इतक्या नाराज होता ते नक्की आहे तरी काय. हॅलो सर, मी हे रिमाइंड करायला फोन केला होता की आज तुमच्या वडिलांची फ्लाइट आहे. थँक यू सो मच मेहता साहेब, मी तर विसरलोच होतो. ठीक आहे, तुम्ही सगळी व्यवस्था केली आहेत ना? हो हो देव सर, ऑलरेडी आपला तिकडे एक माणूस आहे. आणि हो, तुमच्या वडिलांनाही आम्ही इन्फॉर्म केलंय. ठीक आहे, थँक यू सो मच. हॅलो, तुम्हाला माझ्यासोबत तुमचं घर वाटावं लागेल. तुम्ही जिथे राहाल मीही तिथेच राहणार. काय तुम्हाला माझी ही डिमांड मान्य? हॅलो, कोणाचा फोन होता बेटा? काय माहित बाबा, कोणी काही बोलतच नव्हतं. देव, हां
देहादेव, हाँ तुमचं ते फ्लाइटचं तिकीट अरेंज झालंय. माफ करा, मी तुमच्या सोबत एअरपोर्टला नाही येऊ शकत. हाँ बेटा, ते सकाळी कोणी मेहता ट्रॅव्हल्स मधून आलं होतं, तिकीट देऊन गेले ते. बाबा, तुम्ही तुमची सगळी औषधं घेतलीत ना? काळजी का करतोस बेटा, सगळं काम केलेलं आहे मी. मला माहित आहे की हल्ली तू खूप अस्वस्थ आहेस बेटा. सुनबाईची पूजा अर्चा आणि तपस्येवर विश्वास ठेव. तुमची पॉलिसी ही लॉन्च होईल, हरणार नाहीस तू. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे बेटा. आनंदी राहा. थँक यू बाबा. नैनसी, मला असं वाटतं की तुम्ही ना देवकरता चांगले प्रिय नाही केले. सी, देवचे तर पूर्ण काम झाले, पण कोणाचे ब्लेसिंग जे त्याचे कामी नाही आले. पण मला असं वाटतंय प्रभाकरनजी की आपल्याला आणखी थोडी काळजी घ्यायला हवी, कारण देव हरलेली खेळी जिंकण्याचा प्रयत्न नक्की करेल. मला माहित आहे तो प्रयत्न नक्की करेल, पण जिंकू नाही शकत आहे. तो जिकडे पण जाईल त्याचा चेहरा कसा काय दाखवेल? पेपर मध्ये जेवढेही चापले त्यापेक्षा जास्त, त्यापेक्षा खूप जास्त त्याच्या माइंडवर चापले. नाव देव विदाउट पॉइजन स्नेक, बिना विषारी साप. हुस्स करू शकतो, चावू नाही शकत. मजा तर तेव्हा येईल जेव्हा देव सावीला पूर्णपणे आपल्या आयुष्यातून काढून टाकेल. निघणार, पूर्णपणे निघणार. मी देव आणि सावीच्या जीवनात एक असे ट्रुथला डिस्क्लोज करणार की देव एकदम बर्बाद, पण आपल्याला त्या कामासाठी जिन्नुकला बोलवावे लागेल. जिन्नुकला सांगून सॅव्हीच्या लाईफ मध्ये एंटर करायचे, आणि मग सॅव्ही आणि देवच्या मध्ये गेम खेळायचा. तुम्हाला हवं तर या गेम मध्ये पार्टिसिपेट करू शकता. पार्टिसिपेट नक्की करणार मी. मी नक्की करणार, कारण देवला ज्या अवस्थेमध्ये मी बघू इच्छिते ना प्रभाकरनजी, त्याचा तुम्ही अंदाज सुद्धा लावू शकत नाही. ओय 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 ओय, राग, सो मच अँगर इन युअर आईज. खूप चांगली गोष्ट राग, पण त्याला कोणाला दाखवायचं नाही. तुम्ही देवला अजून थोडं प्रेम द्या, मग बघा, मग बघा तो तुमच्या तिरस्काराला कशी हवा देतो ते. सॉरी साहेब, मी ही फाईल विसरलो होतो. हे मंकी, वेट, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं असं ते. पण मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये. गुड, चांगला रिप्लाय देतोस. रिप्लाय द्यायला शिकलाय, बट चांगला रिप्लाय देण्यासाठी क्वेश्चन समजायला हवा. मी तुला तांबायला सांगितलं, तू तांबला. मी तुला म्हणालो बोलायचं असं ते, तू म्हणाला ऐकायचं नाही. मग अजूनही ते काय से काय उभाय इकडे? चल निघ, गेट लॉस्ट फ्रॉम हियर. गेट लॉस्ट होण्याची वेळ आता तुमच्या दोघांवर आली आहे. आता ऑफिस मधून चाल, आणि 10 दिवसानंतर जेव्हा देवसाहेब सुट्टीवरून परत येतील तेव्हा कदाचित कॉर्पोरेट इंडस्ट्री मधूनही चाल. आउट. मागडे डे मध्ये ड्रीम बघतो. रांग, तुम्ही ॲब्सल्युटली रांग.
या इन्सिडेंटचा इफेक्ट देवच्या लाईफला व्हेरी बॅडली डॅमेज करू शकते. देव मीडिया काय उत्तर देणार? ही इज आन्सरलेस. मी आता एक जाळ फेकल, देव आकडून चोट्टा झाला. मी दुसरं जाळ फेकल, आय डोंट नो बट आय एम शुअर देवच्या लाईफ मध्ये काहीच नाही उरणार आहे. तुम्ही जाळ फेका, शिकार कशी फसवायची आहे ते मी बघतो ना. तुम्ही तुमचं काम ॲब्सल्युटली केलेलं. आय एम स्पीचलेस. स्तुती करता शब्द नाही माझ्याकडे. गो अँड हॅव सम सॉफ्ट ड्रिंक, अजून रात्र खूप बाकी आहे. मला तर तेच हवंय प्रभाकरनजी, की ही रात्र जितकी काळी आहे ना, देवचं आयुष्यही तितकं काळं व्हायला हवं. सो दॅट त्याच्या घरामध्ये मी आग लावून त्याला समजावू शकेन की प्रकाश किती घातक असू शकतो. माझ्या भावनांची त्याने कधी कदर केली नाही ना. आणि ही 2 दिवस आधी आलेली सॅवी त्याच्यासाठी इतकी स्पेशल झाली. मी गॉडशी प्रे करणार तुमच्या या तिरस्काराच्या प्रेमाला लॉंग लाईफ मिळावी म्हणून. तुमचे तिरस्काराचे प्रेम जोपर्यंत देवच्या लाईफ मध्ये राहील ना, देवच्या जीवनात कधीच प्रेम नाही येऊ शकणार. मी तुमच्या सोबत नेहमी ऑलवेज. पण तुम्ही माझ्यावर विश्वास करता ना सेवी. प्रभाकरनजी, मी नॅन्सी आहे, सॅवी नाही आहे. अय्यो, मिस्टेक, आय एम सॉरी. बट माय क्वेश्चन इज रिमेन स्टिल, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना नॅन्सी? हो प्रभाकरनजी, आहे ना विश्वास. कोट बोलणं एक कला असते. तुम्ही कोट बोलता, तुम्ही माझ्यावर भरोसा नाही करत. बिकॉज यू नो माय स्वभाव, आय एम अ बॅड मॅन. बट तुम्हाला माझ्यावर विश्वास करावाच लागेल देवसाठी, नाहीतर देव आपल्या सगळ्यांवर खूप भारी पडेल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा नॅन्सी. आणि भास्करजी, लेट्स हॅव अ प्रॉमिस, आपण देवला कधीच उठू नाही देणार. कम ऑन, गिव मी युअर हँड, आय नीड युअर प्रॉमिस. आणि फक्त तिरस्काराच्या लायकीस नॅन्सी, तुला खरं प्रेम कधीच मिळणार नाही बघ, लक्षात ठेव. रिपोर्टरचं काम करण्यापेक्षा तर चांगलं होतं की कुठल्या देहविक्रीच्या बाजारात दलाल बनला असतास. हे बघ, तू मला तो बाडे तर नाही मारलीस,
पण या मारलेल्याच दुःख मी तुला आयुष्यभर इन्स्टॉलमेंट मध्ये देत राहणार, प्रॉमिस. हॅलो, थँक्यू सो मच, थँक्यू. मी तुला इतक्या आरामात नाही जाऊ देणार प्रभाकरन, कधीच नाही. जो खेळ तू सुरू केला होतास ना, त्याला आता मी संपवणार आहे. यू बोथ आर फायर्ड, आणि जितक्या लवकर होईल या ऑफिसमधून निघून जा, नाहीतर पोलीसही येऊ शकतात आणि कॉन्स्पिरसी करण्याच्या गुन्ह्यात मी तुम्हाला जेलमध्येही टाकू शकतो. यू गॉट इट? नाऊ गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. देवच्या पॉलिसी लॉन्चला आपण दोघांनी मिळून पूर्णपणे फ्लॉप केलंय. इनफॅक्ट त्याची पर्सनॅलिटी आपण इथपर्यंत डॅमेज केलीये की त्याला सांभाळून उभं राहायला खरंच खूप वेळ लागणार आहे. खूप वेळ, खूप वेळ. वरून लक्षात आलं की मी आज कॉफी नाही प्यायलो. इफ यू डोंट माइंड, कॅन वी हॅव अ गुड कॉफी? शुअर, मी आता घेऊन येते. थँक यू. फोन कुणाचा असत? कोण कॉल करतय एनी टाइम? नो नो नो, ॲब्सोल्युटली नॉट. मी बँकॉकची ट्रिप पोस्टपोन नाही करू शकत. तुम्ही काही करा, कसंही करा, मी या वीकेंडमध्ये बँकॉकला जाणारच. नाही नाही, मला माहीत असते काम थोडं मुश्किल आहे, पण मी तुम्हाला सोपं काम करण्याचे पैसे नाही देत. सो नो रिक्वेस्ट, नो प्लीज. तुम्ही माझं काम करा, मला प्लीज करा, ठीक आहे? गॉड ब्लेस यू, आय एम वेटिंग. हे घ्या, मी तुमची कॉफीची इच्छा पूर्ण केली. ओ, गॉट इट, थँक यू सो मच. गुड डे. नाव यू टेल मी, तुम्ही काहीतरी बोलत होता. आता माझं डोकं अगदी फ्रेश, जाग आली मला. काय बोलत होता तुम्ही? काही देव बद्दल बोलत होता ना? हो, कंटिन्यू. मी देव बद्दल तुम्हाला हे सांगत होते की आपण दोघांनी मिळून त्याच्यावर जो राग काढायचा होता तो काढून झालाय. या, पण आता माझं त्याच्याशी एक वैयक्तिक युद्ध सुरू झालंय आणि हे युद्ध एकटीने लढण्याची माझी इच्छा आहे. गुड, व्हेरी गुड, यू मस्ट डू इट. पण आय कुड नॉट अंडरस्टँड, तुम्ही हे सगळे मला का म्हणून सांगताय? ते ह्यासाठी प्रभाकरनजी, कारण तुमचे आणि माझे मार्ग आता वेगळे आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये ही जी मैत्री आहे ती आता संपून जावी. कारण मला नकोय की मी तुमच्या किंवा तुम्ही माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करत राहावा. गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, मी ही मैत्री तोडतोय. सी, लुक ॲट दिस, मी ही
मैत्री ब्रेकेली। एलसी, एक गोष्ट तुमच्या डोक्यात सेट करा, ही मैत्री तू नाही तोडलेली आहेस, बिकॉज प्रभाकरने कधी कोणाची मैत्री केलीच नाही, कधी मित्र बनवलेच नाही। गॉट इट? गॉड ब्लेस यू। हॅलो, ठीक आहे, माझी मीटिंग फिक्स कर, मी भेटतो त्यांना। हाय देव, इतके प्रश्न तुझ्या डोक्यात नको येऊ देऊस देव। मी का आले, कुठून आले, मला तुझ्याजवळ तर यायचंच होतं, आणि हे तुला सुद्धा माहिती आहे यार। तुझ्या एवढ्या मोठ्या स्वप्नाचा चक्काचूर झाला, माझं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे की नाही? तुझे बाबा माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत। डॉक्टरांनी त्यांना काय सांगितलंय, रिपोर्ट मध्ये काय आलंय? मला खूप चिंता होते त्यांची। तू मला सगळं सगळं काही स्पष्ट सांग, तुला माझी शपथ आहे।